हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो. तर हे वातावरण कुठलं आहे, हे गंगा कुठली आहे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही गेलो होतो गावी धोंडे खायला, ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आमच्या गावाकडे एक पुरुषोत्तमपुरी नावाचं एक गाव आहे. तिथे हे तीर्थ क्षेत्र आहे. तर त्या तीर्थक्षेत्राला म्हणजे ही जी गंगा आहे ती गोदावरी गंगा आहे. आणि ही गोदावरी गंगा माझ्या मामाच्या गावाला सुद्धा जाते. खूप मोठी गंगा आहे, एकदम मोठी आहे. म्हणजे इथं तर थोडी छोटी दिसते. म्हणजे हे जी गोदावरी पात्र आहे ते पाहावं तेवढं दूर आणि एकदम मोठं दिसते. तर आमच्या मामाच्या गावाला तर एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जो शिखर आहे तो सुद्धा कधी कधी पाण्यात बुडतो, एवढं भयानक पाणी त्या गोदावरी गंगेला येतं. तर आजचा हा महापर्व काळ 5-6 दिवसच राहिलेला होता. तर म्हणत चला आपण तर पुरुषोत्तमपुरीचं दर्शन घेऊन येऊया. पप्पांचा खूप आग्रह होता आणि यांची इच्छा नव्हती. म्हणत चला जाऊन मुख दर्शन घेऊन. तर आम्ही गोदावरी गंगेला पुरुषोत्तमपुरीला आलेलो आहोत. तिथे पुरुषोत्तमपुरी आणि गोळेगाव हे दोन गावं जी आहेत त्या दोन्ही गावच्या मध्ये ही गंगा आहे. आणि गोळेगावच्या काठावरून एक होडी लागते, नाव लागते. तर त्या नावेमध्ये आम्ही बसून आलेलो आहोत. आणि सगळीकडे आंघोळ्या वगैरे चालू होत्या. एकदम पंढरपुरात जसं इथं हे झालेलं होतं का, जशी पंढरपुरामध्ये गर्दी असते तशी इथं सुद्धा गर्दी भरपूर प्रमाणामध्ये होती. आणि इथे दर्शनाला सुद्धा 1-2-4 तास रांग तिच्या बघ, प्लेवर बघ, तिकडे सर पुढं असा जोड द्यावा भगवंता. नाही काय नवरा बाय कुठ तुम्ही वा काय बाप्पा काय बाप्पा समोर रंग रमाना प्रदक्षिण प्रदक्षिण मी म्हणतो जुळत चांगला काय बाप्पा हे मला म्हणते. गाव कोणता भाऊ? माव पाठवत जवळ ही शिस्तीची. बर 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 मला काढू दे, असं धर ना मला काढू. तर इथं दर्शन रांगेला 1-2-4 तास लागत होते. आणि आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या आणि वाळूचं जे शिवलिंग असतं ते तयार केलं, त्याची पूजा केली आणि आरती वगैरे करून आम्ही इथं वरती येत होतो. तर वरती गाय होती, त्या गाईला एक बाबा होते, ते बाबानं चारा देत होते. तर ते चारा ते आम्हाला 5 रुपयाला 10 रुपयाला असा देत होते. तर म्हणलं गावाकडे कुठे चारा इकत घेऊन गायला चारायचा नाही का, पण म्हणलं चला ह्या महिन्यामध्ये गायला चारा घालण्याचं सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. तर मग आम्ही गोप्रदक्षिणा केली आणि गाईला चारा वगैरे खाऊ घातला. पण तिथे त्या बाबांनी एवढी मस्करी केली ना आमची, तुम्ही तर ऐकलं असेल बाबा काय म्हणत होते आणि ह्यांनी काय बोलत होते. तर चला चेष्टा मस्करी भरपूर झाली. आणि हा माझ्या जवळ का कडेवर घेतलेला जो दिसतोय तो आमचा खोडकर काना. आम्ही हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तर ह्याला मी सोबत घेऊन आले होते. ह्यालासुद्धा पाण्यामध्ये डुबक्या मारून आंघोळ वगैरे घातली, आम्ही सुद्धा आंघोळ्या केल्या होत्या. आणि खूप पाण्याची खूप भीती वाटते त्याला, पण एकदम मजेशीर आंघोळ घातली त्याला तर की त्याने आंघोळ केली. आणि मग आम्ही दर्शनाला गेलो. पण इथं तीर्थस्नान वगैरे व्यवस्थित झालं, दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतले. पण जाते वेळेसच आम्हाला एक बॅड न्यूज तिथं कळली की काय झालं, आम्ही पात्र ओलांडून पुढे गेलो आणि ती गोप्रदक्षिणा घालत होतो. त्याच वेळेस एकदम असा तिथं हाहाकार झाला की भाविक दर्शनाला येतात पण त्यांचं काय झालं, त्या होडीमधून पाय घसरला ज्यावेळेस आपण पात हे
गोदावरी गंगा ओलांडून त्यांना बाजूलाच होतं, त्यावेळेस त्यांचा पाय घसरला आणि तिथंच बुडून ते पाण्याच्या तळाशी गेले, तर पुन्हा नंतर सापडले नाहीत ते पटकन आणि कदाचित त्यांचा मृत्यू झाला. एक चार तास आम्ही तिथं होतो पण तरी पण ते त्या इतक्या वेळामध्ये सापडले नाही. तर खूप वाईट घटना घडली, तर पाण्यामध्ये खरंच खूप सांभाळून राहायला पाहिजे. कुठलीही वेळ आणि टाईम कोणालाही विचारून वगैरे येत नाही आहे, तर जीव आपला खूप अनमोल आहे आणि आपल्या कुटुंबाची आपल्याला सुद्धा खूप गरज आहे. तर चला, स्वतः काळ आल्यावर कोणीच काही करू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा मान्य कराव्या लागतात. तर अशी बॅड घटना तिथे घडलेली आहे. तर चला, आम्ही आलेलो आहोत नंदनबाईच्या घरी, कारण एक नंदनबाई इथे येऊन गेल्या होत्या आमच्या म्हणजे पुण्याला, आणि एक नंदनबाई ज्या आहेत त्यांना आम्ही संध्याकाळी जाऊन एक तासभर एक दोन तास बसून बोलून भेटून आलो होतो, आणि ह्या दुसऱ्या ताई आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो होतो. जो भासा तुम्ही मी दुर्वांचा हार करताना बघितला होता त्यांच्या घरी. तर चला, आम्ही तिथे आलेलो आहोत. येऊन आम्हाला थोडा वेळ झालेला आहे, ताईनं सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आणि आम्ही आलो की त्यांनी हातपाय धुवायला पाणी तर आम्ही घेतलं आणि नंतर दारी येऊन उभ्या राहिल्या होत्या. बेस्ट म्हणजे त्यांचं एकदम छोटं आणि साधं घर होतं. पहिलं बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं. पावसाळ्यात त्या घराला खूप म्हणजे खूप असं पाणी सुटल्या सगळं सरदा लागत होता, पण मुलांनी ते चेंज केलं, थोडंफार रंग वगैरे दिला. दुसरीकडे ते जे छोटं घर होतं ते विकलं आणि दुसरीकडे घेतलं, आणि हे साध्या प्रमाणामध्ये छोटं आहे पण छान आहे. तर घर घेतलं, फरशी वगैरे टाकली, बेस्ट स्वयंपाकासाठी थोडंसं आलं, पत्राचं शेड वगैरे बनवलं आणि बाहेर बसण्यासाठी पटांगणसुद्धा खूप छान बनवलेलं आहे. झाडे वगैरे चहूबाजूने लावलेले आहेत, तर एकदम फ्रेश वातावरण वाटत होतं तिथं. आणि आम्ही एक 5-5:30 दरम्यानमध्ये तिथे पोहोचलो होतो. पण मी आज सकाळी गंगेला गेल्यामुळे माझी पार्थिव शिवलिंगाची जी महिन्याची पूजा आहे ती राहिलेली होती, कारण आम्हाला 12 तिकडून यायला, आणि 12-4 दरम्यानमध्ये कुठलीही पूजा वगैरे जास्त प्रमाणामध्ये आपण करत नाही. तर म्हणलं चला इथे करूया ताईच्या घरी. तर प्रत्यक्षाला खूप हे झालं होतं, म्हणजे करायची इच्छा होती तिची, तर मग तिला मदत केली मी, तांदूळ वगैरे मोजून दिले, बाकीची पूजा तिने केलेली आहे. तर इथं 1:30 दरम्यानमध्ये कुठलंही आसन म्हणजे त्या ह्याला दिलं नाही. आम्ही जे शिवलिंग केलं त्याला थोडेसे तांदूळ टाकले आणि त्यावरच केलेलं आहे, कारण तिथे बेलपत्र सुद्धा नव्हतं. आणि जे पिंपळाचं पान वगैरे म्हणतो ते असेल, पण आता कुठे मुलं घरी नव्हते त्यामुळे शोधत बसायला सुद्धा वेळ आम्ही जास्त हे नाही केलं. जे आहे त्याच्यामध्ये पूजा ती करून घेतली. आणि ताई करत होत्या पोळ्या, आम्ही आलो त्यावेळेस. तर पोळ्या करता वेळेस त्यांच्या पोळ्या खूप प्रमाणामध्ये फुटत होत्या, तर मी म्हटल्यासारखा मी करते. तर मग पुरणाचा थोड्या प्रमाणामध्ये हे झालेलं होतं, पुरण थोडंसं हे झालं होतं, पातळ झालेलं होतं, त्यामुळे मग नंतर थोडं परतून घेतलं आणि पुन्हा पोळ्या केल्या, तर छान पोळ्या आल्या एकदम. आणि ह्या जी ताई आहेत दिसायला साध्या आणि एकदम कशाचाही मोह नसणाऱ्या आणि कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसणाऱ्या, फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहणाऱ्या, एकदम साध्या आणि सरळ आहेत. आणि ह्यांच्या हातच्या स्वयंपाकाला एकदम चव आहे, म्हणजे एकदम टेस्टी स्वयंपाक होतो ह्यांचा असला. कुठलाही स्वयंपाक करू द्या, खूप छान होतो त्यांच्या हातचा. आणि आमच्या घरी तर ह्यांना काय झालेलं आहे, कधी पण आल्या ना स्वयंपाक जर केला तर अख्ख्या म्हणजे आपल्या गावामध्ये कसं गल्ली असते, त्या गल्लीमध्ये कोणीही म्हणायचं आज शिलानं स्वयंपाक केल्यावर तर खूप छान वासेत आहे. आणि वरणसुद्धा त्यांना चिकनच्या भाजीपेक्षा जास्त भारी बनवता येतं, असा त्यांच्या स्वयंपाकांची खूप म्हणजे नवलाई आहे, त्यांच्या हाताला खूप चव आहे. तर हा बघा, त्यांनी पूर्ण स्वयंपाक छान प्रकारे करून काढून ठेवलेला आहे. आणि पोळ्या बघा, थोडीशा फुटल्या तरी पण किती छान कलर आलेला आहे आणि किती छान आलेला आहे. तर खरंच खूप टेस्टी स्वयंपाक झाला होता आणि आमटीसुद्धा आजसुद्धा त्यांच्या म्हणजे ह्यांनी खाता वेळेस चिकनच्या भाजीचं नाव घेतलं, कारण खाणाऱ्याला त्याची आठवण येते. पण चवसुद्धा एखाद्याच्या हातची एकदम जागृत राहती म्हणतात त्याप्रमाणे. तर खूप छान स्वयंपाक झाला होता, त्यांनी धोंडे वगैरेसुद्धा करून ठेवले होते. आणि छोटा मुलगा जो आहे तो शेतात गेला होता, तोसुद्धा आलेला आहे 6-7 आणि नंतर आमच्या स्वयंपाक झाला, चहा पाणीसुद्धा झाली. जास्त व्हिडिओ वगैरे शूट नाही केलेला इथं.
हे प्रतीक्षाची इच्छा नसताना थोडंसं तिला शूट करायला लावलं होतं. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतले. लाईट नव्हती तिथे त्यावेळेस. एखाद्या वेळेस काय होतं, कुणी पाहुणे रावणे वगैरे आले की गावाकडे लाईट मात्र जाण्याचा एक हे संधीच असते लाईटीला, असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही, कारण तसं खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. तर अशा प्रकारे आम्ही ताईची भेट वगैरे घेतली, जेवण वगैरे केले. मुलं जास्त प्रमाणात पोळी वगैरे खात नाहीत, तरी सुद्धा त्यांनी आमच्यासाठी पोळ्या वगैरे केल्या. आणि जाऊन गावातून साडीसुद्धा घेऊन आले आणि शपथ घालून मला साडीसुद्धा नेसायला लावली. तर साडी वगैरे मी जायच्या अगोदरच त्यांनी आणून ठेवली होती, मला दाखवलीसुद्धा नाही. आणि निघायच्या वेळेस त्यांनी मला शपथ घालून नेसायला लावली, तर त्यामुळे मला नेसावं लागली. तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवली नाही आहे, कारण लाईट नव्हती, अंधार झालेला होता आणि आम्ही निघलो होतो संध्याकाळच्या 9 वाजता. तर चला, अशा प्रकारे आम्ही ताईच्या इथं जेवण वगैरे झाले आणि निघालेलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय. त्याला म्हणलं असतं डबी घेऊन कशाला 100 रुपये लागते, पण कशाला केवढा राहते ती छोटे 100 रुपये बघत नाही. काय गरज नाही, ते दिव्यासाठी म्हणलं होतं. नाही ग, पोळी असते काय भाव लागले के काढले लांब नाही, जवळच असलं. राहू द्या राहू द्या, काय उशीर छटा पाय दुखू लागला ना, बस ना आता. फिर जास्त लावायला पाहिजे.